राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपला विधानसभा मतदार असलेल्या अचलपूर मतदारसंघात 8 रुग्णवाहिका दिल्या आहेत। या 3 महिन्याच्या काळात एकाही रुग्णाकडून पैसे घेणार नाही, सर्वांना मोफत कुठेही रुग्णालयात दाखल करण्यासाठी ही सेवा राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले। तर सध्या रिलायन्स पेट्रोल पंपवर शासकीय रुग्णवाहिकेला 50 लिटर डिझेल फ्री मिळत आहे, याचं कौतुकही बच्चू कडू यांनी भरभरून केलं। तर रिलायन्स कंपनीने डिझेल फ्री केलं तर आम्ही रुग्णवाहिका फ्री केली, असे आमदार बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलंय। रिलायन्स पेट्रोल पंप यांनी सगळ्या ॲम्ब्युलन्सला डिझेल फ्री केलेलं आहे। परड्याजीने ही गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली। अतिशय चांगलं काम रिलायन्स पेट्रोल पंप यांनी या सगळ्या कंपनीने केलं, त्याबद्दल आभार। आणि त्यांनी डिझेल फ्री केलं, आम्ही आता ॲम्ब्युलन्स फ्री करणार आहोत। या 3 महिन्यामध्ये ॲम्ब्युलन्सचे कुठलेही पैसे आम्ही कुठल्याही रुग्णांकडून घेणार नाही। 8ही ॲम्ब्युलन्स जे आहे अचलपूर मतदारसंघातल्या, त्या रुग्णासाठी फ्री राहणार आहे, मोफत राहणार आहे। या अगोदरसुद्धा आपण 4 महिने कोरोनाच्या काळात ह्या ॲम्ब्युलन्स सगळ्या मोफत ठेवल्या होत्या, आता पुन्हा 3 महिने आपण हे मोफत ठेवणार।